नमस्कार ॲग्रिकॉस विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये सेंद्रिय शेती या विषयाचं प्रॅक्टिकलचा पॅटर्न जो असतो तो बघितला. यामध्ये 40+20+20+20 या पद्धतीचा पॅटर्न असतो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना या पॅटर्ननुसार त्यांनी अभ्यास केल्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये पेपर हा चांगला गेलेला आहे. त्या अनुषंगाने आज आपण बीजोत्पादन तंत्रज्ञान या विषयाचा प्रात्यक्षिक पेपर, एक नमुना पेपर काढलेला आहे. या ठिकाणी बघा, जसा पॅटर्न सेंद्रिय शेती या विषयाला होता तोच पॅटर्न या ठिकाणी आहे, परंतु बघा विषय चेंज आहे. बीजोत्पादन तंत्रज्ञान यामध्ये स्पॉटिंग म्हणजे नमुना ओळख ही वेगळी असणार आहे. ज्याप्रमाणे सेंद्रिय शेती या विषयामध्ये नमुना ओळख होती, यामध्ये शेणखत असेल, गांडूळ खत असेल, या ठिकाणी वेगवेगळे जीवाणू खत असतील, अशा पद्धतीची स्पॉटिंग त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी क्वेश्चनसुद्धा सेंद्रिय शेतीशी निगडीत होते. आता बघा, या बीजोत्पादन तंत्रज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. बघा, हा टेक्निकल विषय आहे. या बीजोत्पादन तंत्रज्ञान या विषयामध्ये स्पॉटिंगसुद्धा अगदी वेगळी असणार आहे. ओके, बघूयात ती स्पॉटिंग कशी असणार आहे. या ठिकाणी सर्वप्रथम बघूयात आपण 40+20+20+20 यामध्ये आपल्याला माहीतच आहे की पहिला जो पोर्शन असतो, विभाग अ असतो, 40 गुणांचा, त्या ठिकाणी लेखी परीक्षा असते. ओके, या ठिकाणी तुम्हाला येणारे पर्यवेक्षक कधी 4 प्रश्न 40 मार्क विचारतील, किंवा ऑरमध्ये देऊन तुम्हाला एक एक प्रश्न 8 मार्कला विचारून 8 पैकी 5 सोडवायला लावतील, काही ऑरमध्ये देतील. ओके, किंवा काही देणार नाहीत. काही प्रश्न पाठ्यपुस्तकातले असतील, जास्तीत जास्त प्रश्न हे तुमच्या रेकॉर्ड बुकमधील असतील. यामध्ये चला बघूयात कशा पद्धतीने एक पॅटर्न असतो क्वेश्चन विचारण्याचा. बघा, या ठिकाणी पिकातील भेसळ काढणे याविषयी थोडक्यात माहिती लिहा. ओके, बीजोत्पादनामध्ये भेसळ काढण्याला खूप महत्त्व आहे. मग ती कशी भेसळ काढणं ते ओके तुम्ही अभ्यास केलाच असेल. त्या ठिकाणी बियाण्यातील सुप्तावस्था कशी नष्ट करतात, कोणकोणत्या पद्धतीने बियाण्यातील सुप्तावस्था नष्ट केली जाते हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. तर बघा, या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 8 गुण दिले आहेत. काही पर्यवेक्षक या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला 10 गुण देऊ शकतात आणि 4 प्रश्न लिहायला लावू शकतात, म्हणजे 10 चौक 40. काही 8 गुण देऊ शकतात आणि 5 प्रश्न लिहायला लावतात, म्हणजे 8 म्हणजे 40 असं होऊ शकतं. त्यानंतर बीजोत्पादनासाठी जमिनीची मशागत कशी करावी हा पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी. त्यानंतर गहू या पिकाच्या बीजोत्पादन याविषयी पाणी व्यवस्थापन लिहा, म्हणजे गहू पिकाचं बीजोत्पादन घेत असताना त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं, पाण्याच्या पाळ्या किती द्याव्यात, कोणत्या अवस्थेमध्ये द्याव्यात, ओके, संवेदनशील अवस्था कोणत्या आहेत हे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. नंतर पुढील प्रश्न आहे, खालील पिकांचे पायाभूत बीजोत्पादनाचे विलगीकरण अंतर लिहा. बघा, पायाभूत बीजोत्पादन, प्रमाणित बीजोत्पादन यामध्ये पण बीजोत्पादनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये पायाभूत बीजोत्पादनासाठी जी काही खाली पिके दिली आहेत त्याचं विलगीकरण अंतर या ठिकाणी तुम्हाला फक्त लिहायचं आहे. जेवढं विचार आहे तेवढंच लिहायचं आहे. वांगी, कारले, दोडका, कलिंगड, कांदा, भात, ज्वारी, बाजरी या पिकांचं तुम्हाला विलगीकरण अंतर पायाभूत बीजोत्पादनासाठी लिहायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालील पिकांचे प्रमाणित बीजोत्पादनाचे विलगीकरण अंतर लिहायचं आहे. या ठिकाणी प्रमाणित बीजोत्पादनाचं विलगीकरण अंतर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. प्रमाणित बीजोत्पादनासाठी वांगी आहे, कारले आहे, दोडका आहे, कलिंगड, कांदा, भात, ज्वारी आणि बाजरी या पिकांचे प्रमाणित बीजोत्पादनाचे विलगीकरण अंतर लिहायचं आहे. नंतर सोयाबीन सुधारित जातींचे बीजोत्पादन कसं करतात या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी थोडक्यात स्पष्ट करायचं आहे. ज्वारी या पिकामधील बीजोत्पादनात विलगीकरण अंतराविषयी थोडक्यात, म्हणजे ज्वारीचं बीजोत्पादन घेत असताना विलगीकरण अंतर किती राखलं जातं, कशा पद्धतीनं राखलं जातं याविषयी तुम्हाला त्या ठिकाणी थोडक्यात माहिती लिहायची आहे. आता हे अशा पद्धतीचे क्वेश्चन्स प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेमध्ये, प्रॅक्टिकल परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. नक्कीच आता बघा, विभाग ब जो आहे तो नमुना ओळख आहे. बघा, या ठिकाणी तुमच्या प्रयोगशाळेमध्ये बीजोत्पादनाविषयी जेवढे काही साहित्य असेल त्या साहित्यामध्ये कोणतेही 10 नमुने तुम्हाला त्या ठिकाणी दाखवले जातील. त्यामध्ये नमुना ओळखणे, त्याचा उपयोग लिहिणे, किंवा एखादी जात असेल एखाद्या पिकाची ती ओळखणे, किंवा त्याची कोणतीही एक संकरित जात लिहिणे, त्याची सुधारित जात लिहिणे,
ओके त्यानंतर बीजोत्पादन करत असताना जे काही वेगवेगळं साहित्य आहे ते साहित्य ओळख, साहित्याचा उपयोग लिहिणे, अशा पद्धतीचा ओळख आणि त्याचा एक निगडित मुद्दा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा असतो 20 गुणांसाठी. ओके या ठिकाणी बघा एक नमुना म्हणून तुम्हाला एक स्पॉटिंग दाखवली आहे. या ठिकाणी नमुना ओळख आणि या नमुन्याचा एक कोणताही एक संकरित वाण तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. आता या ठिकाणी बघा नमुना ओळखमध्ये आपल्याला माहीत आहे की हा नमुना आहे मका या पिकाचा. या मका या पिकाचे अनेक संकरित वाण आहेत, परंतु या ठिकाणी तुम्हाला कोणताही एक संकरित वाण जास्तीत जास्त तुम्ही दोन ही लिहू शकता. या ठिकाणी बघा मका या पिकाचे संकरित वाण म्हटलं तर किरण आहे, पंचगंगा आहे, धवल आहे, गंगा 2 आहे. ओके यापैकी कोणताही एक तुम्ही संकरित वाण त्या ठिकाणी लिहू शकता. पुढे आहे बघा, आता हे बघा याची नमुना ओळख आणि याचा उपयोग लिहायचा आहे. हे आहे या ठिकाणी बघा आपण याला बीजोत्पादनामध्ये याचा आपण उपयोग करत असतो. बीजोत्पादन हा खूप ब्रॉड सब्जेक्ट आहे. ओके याच्यामध्ये प्रयोगशाळेमध्ये सुद्धा खूप या ठिकाणी कृत कार्य हे केलं जातं. या ठिकाणी बघा नमुना ओळखमध्ये हे आहे पेट्री डिश. ओके आणि या पेट्री डिशचा उपयोग हा परागकण परागीभवन म्हणजे बीजोत्पादनामध्ये परागीकण गोळा करण्यासाठी याचा उपयोग हा होत असतो, त्याला म्हणतात पेट्री डिश. ओके चला बघूयात पुढे. या ठिकाणी आहे बघा शी, याला इंग्लिशमध्ये निडल म्हणतात, म्हणजे आपण याला मराठीमधून सुई असं म्हणतो. ओके बीजोत्पादन करण्यासाठी सुई. आता याचा उपयोग काय आहे म्हणजे प्रयोगशाळेतील सुई असंसुद्धा आपण याला नमुना ओळख म्हणू शकतो. आणि याचा उपयोग आहे बीजोत्पादनामध्ये परागकण गोळा करण्यासाठी याचा उपयोग आपण हा करू शकतो. ओके आता या ठिकाणी बघा पुढे आहे टॅग दिला आहे सर्टिफाईड शीटचा हा टॅग आहे. ओके आपल्याला दिसत आहे या ठिकाणी काय आहे नमुना ओळखमध्ये आपल्याला लिहावं लागेल प्रमाणित बियाणे. ओके आणि प्रमाणित बियाण्याच्या खुणचिठ्ठीचा रंग हा या ठिकाणी दिसत आहे, तरी तुम्हाला तो निळा रंग असतो. असा रंग असतो निळा रंग असतो. ओके चला पुढे बघूया. आता या ठिकाणी नमुना ओळख करायचा आहे आणि याची सुधारित जात लिहायची आहे. बघा या ठिकाणी पाचवा स्पॉट आहे, आपल्याला माहीतच आहे की ही नमुना ओळख काय आहे हा ऊस आहे. ओके ऊस आहे आणि याची सुधारित जात कोणतीही बघा या ठिकाणी बऱ्याच ऊसाच्या सुधारित जाती आहेत. 86-032 आहे म्हणजेच को 86-032 म्हणजे आपण त्याला निरा म्हणतो. आपण 0265 म्हणतो म्हणजेच कोयम 0265, 98-05 महालक्ष्मी म्हणजेच को 80-14 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुधारित जाती या ऊसाच्या आपल्याला सांगता येते. ओके यानंतर बघूयात पुढे. हां याची सुद्धा ओळख बघा हे हा सुद्धा काय आहे ऊस आहे, परंतु आता या ठिकाणी यावर पडलेला रोग हा कोणता आहे ऊसावर. ओके तर बघा हा नक्कीच गवताळ वाढ असा हा ऊसावरचा रोग आहे. बघा बीजोत्पादनामध्ये ज्याप्रमाणे प्रथम वर्षासाठी प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान हा विषय होता, त्याचप्रमाणे हा बीजोत्पादन तंत्रज्ञान विषय आहे, पण त्यामध्ये टेक्निकल बाबींना जास्त महत्त्व आहे. ओके चला हा पुढे आहे बघा याची नमुना ओळख करायची आहे आणि याचा उपयोग लिहायचा आहे. बघा तुम्हाला दिसत आहे की आता हे जे पॉकेट आहे हे पॉकेट आहे एक बुरशीनाशक आहे, परंतु या ठिकाणी नाव लिहिलं आहे नमुना ओळख काय आहे या ठिकाणी थायरम बुरशीनाशक. या ठिकाणी दिसतं थायरम 75% DS म्हणजे हा बुरशीनाशकच आहे थायरम. आणि याचा उपयोग काय होतो बघा थायरमचा उपयोग आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी करत असतो. सगळ्यांना माहीतच असेल की आपण याचा उपयोग बीज प्रक्रियासाठी करत असतो. आता यानंतर बघा अशा पद्धतीचं पुढे निर्जंतुकीकरण कक्ष आहे, म्हणजे आपण बीजोत्पादनासाठी जे काही वेगवेगळे साहित्य वापरत होते साहित्याचं निर्जंतुकीकरण होणं गरजेचं आहे जेणेकरून भेसळ होऊ नये बीजोत्पादनामध्ये. यासाठी आपण जो काही साहित्य वापरत असतो त्याचं नेहमी निर्जंतुकीकरण करणं गरजेचं असतं. हा निर्जंतुकीकरण कक्ष आहे आणि याचा उपयोग बीजोत्पादनासाठी लागणारे साहित्य निर्जंतुक करण्यासाठी होत असतो. ओके चला बघूयात पुढील स्पॉट. अशा पद्धतीचे तुम्हाला ऑटोक्लेव विचारू शकतात, वेगवेगळे बीजोत्पादनाशी संबंधित साहित्य तुम्हाला त्या ठिकाणी विचारू शकतं. या ठिकाणी बीजोत्पादनासाठी वापरला ब्रश आहे, या ब्रशचा उपयोग काय होतो परागीभवन करताना परागकण टाकण्यासाठी. परागीभवन म्हणजे बीजोत्पादनाच्या वेळेस परागीभवन करत असताना बीजोत्पादन ब्रशच्या साहाय्याने त्या ठिकाणी ब्रशिंग करण्यासाठी याचा उपयोग हा होत असतो. ओके
चला पुढे बघूयात। या ठिकाणी शेवटचा स्पॉट आहे। आता या ठिकाणी नमुना ओळख करायची आहे, आता माहित आहे नमुना ओळख मध्ये काय आहे, हा गहू आहे। ओके, आणि याच्यावर पडलेला हा कोणता रोग आहे तर बघा, या ठिकाणी हा काजळी रोग आहे, म्हणजे आपण कानी रोग असं म्हणू शकतो। ओके, स्मट स्मट रोग आहे, हा कानी रोग आहे किंवा काजळी रोग आहे। अशा पद्धतीचे तुम्हाला 10 स्पॉट असतात 20 मार्कला। ओके, याला भाग ब। आता यानंतर बघा पुढचा जो पोर्शन असतो 40+20। आता पुढचा 20 पोर्शन आहोत, आपल्याला माहित आहे की तोंडी परीक्षा असते 20 मार्कसाठी, आणि शेवटी तुमचं जे रेकॉर्ड बुक कीपिंग असतं ते रेकॉर्ड बुक कीपिंगसाठी तुम्हाला त्या ठिकाणी 20 गुण असतात। अशा पद्धतीने बघा मित्रांनो, 40 + 20 + 20 + 20 बरोबर 100 गुणांचे एकूण बीजोत्पादन तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ही होत असते। नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आपल्या सर्व अग्रिकॉस मित्रांसोबत, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। धन्यवाद।